नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस सी एम टी एस भरती 2024 ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तुमची गेली जाणार आहे मित्रांनो. या भरतीच्या जाहिरातीमध्ये मित्रांनो जागांची वाढ झालेली आहे. बघा याच्यामध्ये मित्रांनो आताच नुकतंच बघा एस एस सीने एक नोटिफिकेशन टाकलेलं आहे मित्रांनो. यामध्ये ज्या आपल्या एम टी एसच्या ज्या जागा होत्या मित्रांनो, त्या एम टी एसच्या जागा अगोदर होत्या तुमच्या 4887 जागा तुमच्या अगोदर होत्या एम टी एसच्या, ओके. परंतु त्याच्यामध्ये वाढ होऊन मित्रांनो 6144 जागा तुमच्या झाल्या. बघा टोटल अशा मित्रांनो, बघा तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन मी सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या. याच्यामध्ये टोटल जर आपण बघितल्यात मित्रांनो, एम टी एसच्या अगोदर ह्या 8326 जागा मित्रांनो अगोदर तुमच्या होत्यात. या 8326 जागांपैकी मित्रांनो एम टी एसच्या 4887 जागा होत्या, आणि त्याच्यानंतर बघा हवालदारच्या तुमच्या 3439 जागा होत्या, बरोबर. आता तुमच्या या एम टी एसच्या 4887 जागांमध्ये वाढ होऊन मित्रांनो 6144 जागा तुमच्या झालेल्या आहेत मित्रांनो, आणि आपल्या हवालदारच्या अगोदरच्या 3429 अशा टोटल तुमच्या 9583 जागा मित्रांनो तुमच्या झालेल्या आहेत. अगोदर जर का मित्रांनो आपण बघितलं असतं तर 8326 वरून 9583 पर्यंत या एम टी एसच्या जागांमध्ये वाढ झालेली आहे. आणि एम टी एसची जी भरती मित्रांनो ही 10वी पास वरती तुमची असेल. लेकरांनो बघा या संदर्भातला एक स्वतंत्र व्हिडिओ मी ऑलरेडी या प्लॅटफॉर्म वरती घेतलेला आहे मित्रांनो. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरले नसतील त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून टाका, कारण की फक्त 10वीच्या बेसवरती मित्रांनो तुम्हाला हे फॉर्म फिलअप करून दिले जाते. आणि या फॉर्म भरण्याची मुदत सुद्धा मित्रांनो बघा तुमची 3 ऑगस्ट पर्यंत वाढलेली आहे. लक्षात ठेवा 3 ऑगस्ट पर्यंत तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकतात. शेवटचे फक्त आपल्याकडे 3 दिवस शिल्लक आहेत. फक्त 4 विषयांचा अभ्यास करून मित्रांनो तुमचं जी एस असेल, इंग्रजी असेल, तुमचं मॅथ्स आणि रिडिंग, या 4 विषयांचा अभ्यास करून मित्रांनो आपण ही एम टी एस मधली पोस्ट आपली मित्रांनो फिक्स करू शकतो. या बाबतीमध्ये तुम्हाला मी अजून काही 2-3 गोष्टी सांगतो मित्रांनो. बघा फॉर्म भरण्याची लास्ट डेट याची 3 ऑगस्ट आहे मित्रांनो. अजूनही फॉर्म भरला असेल फॉर्म भरा. महिलांना फॉर्म भरण्यासाठी फी लागत नाही. बाकीच्या विद्यार्थ्यांना फक्त 100 रुपयामध्ये फॉर्म भरता येतोय. तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो एक्झाम देऊ शकता. तुमच्या जवळचा जो विभागाचा जो जिल्हा असेल त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकता मित्रांनो. आणि परीक्षा विशेष म्हणजे मित्रांनो मराठी भाषेमध्ये तुम्ही देऊ शकता. लक्षात ठेवा मराठी भाषेमध्ये एक्झाम तुमची मित्रांनो ही होणार आहे. या बाबतीमध्ये बघा अजून एक गोष्ट सांगतो मला, जागांमध्ये वाढ तर झाली. नॅशनल लेवलची एक्झाम मित्रांनो असणार आहे. एक्झाम तुमची मित्रांनो ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे, ओके. याच्यामध्ये वय हे 18 ते 25 याच्यामध्ये, आणि हवालदारसाठी बघा 18 ते 27. बघा असे 2 प्रकारचे एज क्रेडिट याच्यामध्ये मित्रांनो आहे. तुमचे एलिजिबिलिटी मित्रांनो तुमचं इंडियन तुम्ही असणं आवश्यक आहे, ओके. याच्यामध्ये लक्षात ठेवा परांनो, जो तुमचा आता मुंबई रिजन मध्ये जर आपण वॅकन्सी विचार केला मित्रांनो, नुसत्या मुंबईमध्ये तुमच्या 108 मुंबई रिजन मध्ये तुमच्या जागा आहेत पुराण याच्यामध्ये. आणि जर फॉर्म फीचा विचार केला, एस सी एस टी साठी फॉर्म फी नाहीये. फक्त ओपन वाले असेल, ओबीसी वाले 100 रुपये. महिलांसाठी सुद्धा फॉर्म फी लागत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. आपण मराठी भाषेमध्ये एक्झाम देऊ शकता. तुम्ही मराठी सोडून जर तुम्हाला दुसरी लँग्वेज प्रेफर करायची असेल तर एवढ्या भाषेपैकी तुम्ही कोणतीही भाषेमध्ये एक्झाम देऊ शकता. तुम्ही तामिळ, तेलुगू, उर्दू, पंजाबी, मल्याळम, कोकणी, गुजराती, हिंदी, इंग्लिश कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही पेपर देऊ शकतात मित्रांनो, ओके. याच्यामध्ये बघा एस सी एस टी कॅन्डिडेटला वयाचं तुम्हाला एज रिलॅक्सेशन सुद्धा देण्यात आले 5 वर्षाचं. ओबीसी साठी 3 वर्षाचं. बघा हँडिकॅप असेल बघा 10 वर्षाचं. पीडब्ल्यू ओबीसी 13 वर्षाचं. पीडब्ल्यूडी एस सी एस टी असेल बघा 15 वर्षाचं, ओके. आणि एक सर्व्हिसमॅनला सुद्धा 3 वर्ष तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये वयाचं लिमिट तुम्हाला दिलेलं आहे. बघा याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा परांनो. बघा ज्या एम टी एसच्या पोस्ट आहेत बघा तुमच्या एम टी एसच्या, त्याच्यामध्ये कमीत कमी तुमचं 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं 25, आणि हे एज रिलॅक्सेशन तुम्हाला अजून लागूच आहे. बघा ओके यस, तर अशा प्रकारे. आणि जर तुमचा हवालदार असेल तर 25 ऐवजी फक्त तुम्हाला 27 मध्ये तुम्ही हे एज रिलॅक्सेशन काउंट करू शकतात मित्रांनो, ओके यस. तर अशा प्रकारचं बघा 10वीच्या बेसवरती मित्रांनो तुम्ही ही एस एस सी एम टी एसची एक्झाम देऊ शकतात. या संधीचं सोनं तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त करायचं मित्रांनो. आणि खास आपण बघा एम टी एस भरतीसाठी मित्रांनो बघा ऑल इन वन, बघा तुम्ही एम टी एस असो, रेल्वे असो, असं बघा अशा सगळ्या एक्झामसाठी आपण ऑल इन वन बॅच सुद्धा मित्रांनो सुरू केली. या बॅच ही बॅच तुमची ऑलरेडी सुरू झाली.
एक बॅच परीक्षा नाही बघा, ही एक बॅच जर तुम्ही केली मित्रांनो तुम्हाला अनेक प्रकारच्या परीक्षांसाठी मित्रांनो या बॅचचा फायदा होणार आहे. या बॅच मध्ये माझ्या सकट पूर्ण तुम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शक मित्रांनो या बॅच मध्ये तुम्हाला गाईडन्स करणार आहे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये बॅच मित्रांनो, या बॅचचा तुम्ही नक्की विचार करू शकता. रेल्वे आणि एसएससी ज्या विद्यार्थ्याचं टार्गेट आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी खास मित्रांनो आपण ही बॅच सुरू केलेली आहे मित्रांनो. ओके, तर मला खात्री मित्रांनो तुम्ही नक्कीच या बॅच मध्ये जॉईन होऊन माझ्यासोबत तुमचा अभ्यास मित्रांनो नक्की तुम्ही करणार. ओके, थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.